तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनल वरती व्लॉग्स विथ करण डिलपे। तर आपला वेरूळच्या लेणीवरती एक व्लॉग येणार होता रहस्यात्मक, परंतु कॅमेरा परचेस करायचा विचार असल्यामुळे तो व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करण्यात येईल। तरी आता मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, जालना जिल्ह्यामध्ये, एक खूप प्राचीन काळातील एक किल्ला आहे, पण त्याची आता सध्या कालांतराने खूप दयनीय अवस्था झालेली आहे। तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या किल्ल्याचं जतन आणि संवर्धन व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण आजचा हा एक व्लॉग बनवणार आहे। तर त्या किल्ल्याचं नाव आहे मस्तगड। तर आपण सध्या मोतीबाग येथे आहोत, रे छत्रपती संभाजी महाराज उद्यान, आणि हे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहेत। आणि इथून आपल्याला या डायरेक्शन असं जायचं आहे, तर इथून मस्तगड किल्ल्याचं अंतर आहे 2.5 किलोमीटर आहे। तर मग चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि ही काली मस्जिद ही पण खूप प्राचीन काळातील आहे। तर किल्ल्याच्या सुरुवातीला आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो, तो कालांतराने पडू शकतो नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पावसामुळे, त्यामुळे नगरपालिकेने हा दरवाजा बंद केलेला आहे। आणि त्या पलीकडेच एक पारशी भाषेमध्ये एक लिहिलेला होता, पण तो किल्ला दरवाजा बंद असल्यामुळे आपल्याला तो बघता येणार नाही। आणि हा आर्टिफिशियल दरवाजा बनवलेला आहे नगरपालिकेने। आणि या किल्ल्याचं प्रकार एक भूकट प्रकारचा आहे, आणि वरचं बांधकाम हे विटा आणि चुन्याने केलेलं आहे। राजाने केलेला आहे, आणि या तोफी पण 18व्या शतकामध्ये आहे, बांधकाम 18व्या शतकामध्ये झालेलं असल्यामुळे हा एक या तोफी पण खूप जुन्या प्रकारचे आहे। तर आपण इथं बघू शकता, अकबरनामा या ग्रंथाचा कर्ता अबू फजल या किल्ल्यामध्ये काही दिवसासाठी वास्तव्यास होता। हा किल्ला जालन्याच्या सर्वात उंच ठिकाणी वसलेला असून या ठिकाणाहून सर्व जालना जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा होऊ शकतो, त्यामुळे जालना नगरपालिकेने इथे मोठी पाण्याची टाकी बांधलेली आहे। तरी ते एक छोटी दर्गा आहे आणि इथच्याच वरती एक मोठी दर्गा आहे। तर येथे उर्दू भाषेमध्ये एक लेख लिहिलेला आहे, हे भाषेचं काय प्राचीन किल्ल्यामध्ये एक प्राचीन दर्गा आहे। तर या साईडनं वरती आपल्याला जुने बुरुज बघायला मिळतील,
कुंडलिका या नदीच्या किनाऱ्यावरती मस्तगड हा किल्ला वसलेला आहे। तर या पत्राच्या माध्यमातून आपल्याला एक गुप्त दरवाजा दिसत आहे आणि तो तिकडे नदीकडे जाणारा दरवाजा आहे। तर हा एक जुना बुरुज आहे, याप्रमाणेच सहा बुरुज या किल्ल्याला आहेत। निष्काळजीपणामुळे ह्या किल्ल्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे ते तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसूनच येणार आहे। तरी आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, वरत ना घंटा दाबतो यार। आणि आपल्या याच चॅनलवरती आपला एक गाण्याचा व्हिडिओ येणार आहे, त्यालाही आपला असंच प्रेम राहू द्या।